राज्य शासनाच्या क्रीडा विभागातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2018-19 जाहीर झाला असून भंडारा जिल्ह्यातील 2 क्रीडापटूंची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील 48 क्रीडापटूंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील 2 क्रीडापटूंचा सहभाग असून भंडारा येथील प्रिया गोमासे, तुमसर येथील अश्विन पाटील यांचा समावेश आहे. अश्विन पाटील यांनी सायकलिंगमध्ये अनेक पदकं पटकावली आहेत, तर प्रिया गोमासे या क्रीडापटूने आट्यापाट्या या खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे याची दखल राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने घेतली आहे. 22 फेब्रुवारीला मुंबई इथे पुरस्कार वितरण होणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार मिळणार असल्यानं क्रीडापटू आणि त्यांच्या परिवारांनी एक सुखद धक्का मिळाला असल्याचं बोललंय. तर शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याने नक्कीच भंडारा जिल्ह्याचं नाव या 2 खेळाडूंनी लौकिक केलं असल्याचं बोललं जात आहे. 2012 माझं सिलेक्शन झालं होतं प्रबोधिनीमध्ये, तर एक वर्ष आम्ही गडचिरोलीमध्ये फिटनेससाठी होतो. त्यानंतर 2013 आम्हाला गेम देण्यात आला पुण्यात सायकलिंग म्हणून. तर सायकलिंग गेम मला आधीपासूनच आवडायचा आणि 2013 मी कंटिन्यू प्रॅक्टिस करतोय. आज जवळपास 7 वर्ष झाली. तर या 7 वर्षात मी 7 गोल्ड मेडल, 6 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल पटकावलेली आहेत. आणि मग या सगळ्या मेडल्सच्या पॉईंट्सच्या हिशेबाने मला आता छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा देण्यात येणार आहे 22 तारखेला. तर याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि मला असं वाटतं की मी जी मेहनत केली होती त्याचं फळ मला मिळालेलं आहे. अभिमान वाटतो आणि गौरव होतोय की माझा मुलगा खूप मेहनत करून इथून पासनं लहानपणापासून मेहनत करून खूप सायकलिंगचा त्याला आवड होती आधीपासनं, पण आज त्यांनी हळूहळू मेहनत करत करत तिथे राज्यस्तरीयपर्यंत मग इंटरनॅशनलपर्यंत गेला तो. आणि आज त्याला छत्रपती शिवाजी महाराज जो पुरस्कार आहे, आज राज्य क्रीडा पुरस्कार आहे, आज तो मिळत आहे, त्याच्यासाठी खूप प्रसन्न होतोय आम्ही सगळे. आम्हाला असं वाटतं की अभिमानाची गोष्ट आहे ही. असं कुठल्याही आईवडिलांना न वाटतो की माझ्या मुलांनी खूप नाव कमवलं पाहिजे. आज तशातनंच माझा एक मुलगा निघालेला आहे की त्यांनी खूप नाव कमवलेलं आहे आपल्या गावाचं, राज्याचा आणि महाराष्ट्राचा आणि आपल्या भारताचा सुद्धा. त्यांनी नेतृत्व करून त्याच्यासाठी सुद्धा आपलं नाव कमवलेलं आहे. आणि मी या खेळात 4th पासून इन्क्लूड आहे. या खेळात मला म्हणजे सरांनीच मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्फतच मी या ग्राउंडवर आली. आणि सर्वात अगोदर मी याच खेळामार्फत म्हणजे हाच खेळ सुरुवात केला खेळायला. माझं एकदम म्हणजे डोळ्यातून पाणी आलं. मला स्वतः नव्हतं माहीत की मला अवॉर्ड मिळत आहे. मी अनएक्सेप्टेड होतो माझ्याकडे, म्हणजे मला भेटलं असं मला वाटतच नव्हतं की मला भेटणार बा म्हणून. कारण की आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की दुसऱ्या मुलींना मिळणार, आमच्या माझ्या ज्या कॉम्पिटिशनमध्ये होत्या त्यांना मिळणार. कारण की आम्हाला म्हणजे प्लेस आणि माझे नॅशनल्स वगैरे तेवढं खेळले नाही मी, पण पूर्ण आमच्या स्टेटच्या बेसवर आणि नॅशनलच्या कामगिरीवर ते मला अवॉर्ड देण्यात आला. आणि माझे पॉईंट्स वगैरे सर्व इन्क्लूड म्हणजे बरोबर आले आणि माझे पॉईंट सेम आले. आणि माझी एज जास्त असल्यामुळे मला ते अवॉर्ड त्यांनी म्हणजे मला मान दिला त्या अवॉर्डचा. मला खूप म्हणजे मी सांगू नाही शकत एवढं, मला खूप खुशी झाली आहे. मी रात्रभर झोपली नाही त्या दिवशी. प्रशांत पिसे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा.